सगळ्यात गणपती दर्शनात पण राजकीय दृष्टीने न पाहिलं तर बरं होईल, कारण मी दरवर्षी गणपती उत्सवाला दर्शन घ्यायला येतो इथे. राज साहेब मला बोलवतात, त्यांना बोलवतो आणि आम्ही दुसरे एक दुसऱ्याच्या घरी दिवाळीला येतो. त्यामुळे असं कुठलं राजकीय गणपती बाप्पाला दर्शन घ्यायला झालेलं आहे आणि गणपती बाप्पाला साकडं कालच घातलंय. चांगला पाऊस होऊ दे, शेतकऱ्याला बळीराजावरचं संकट, महाराष्ट्रावरचं संकट दूर होऊ दे आणि कालपासून परवापासून पाऊस पडतोय पण चांगला, आणि नक्कीच गणपती बाप्पा हे विघ्न महाराष्ट्रावरचं, शेतकऱ्यावरचं आणि सर्व महाराष्ट्रातल्या जनतेवरचं दूर करीत, देशावरचं संकट दूर करीत. नक्कीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे आणि नंतर सगळं ठीक आहे. काल पहाटेपर्यंत आपण दर्शन करत होतो ठिकठिकाणी, काल दीड दिवसाचे जे गणपती होते त्यांच्या घराघरात गेला, किती गणपतींचं दर्शन घेतलं आपण काल? जेवढे आता तिकडे गेलो तिकडे गेलो मोदक बसलो असतो तर मग ते 10 दिवस आपण प्रत्येक 10 दिवस कार्यकर्ते आहे, मंडळ आहे, पाटील याचा प्रश्न करतो. साहेब ठाकरे, राज ठाकरे म्हणजे किस्त्यांचा फड रंगतो असं म्हणतात, काही राजकीय आठवणींना उजाळा म्हटलं का? म्हटलं खरं अर्थानं आता सण साजरे व्हायला सुरुवात झाली, सणावरचे सगळे निर्बंध काढून टाकले, निर्बंध बंद काढून. आता यावर्षी तर आम्ही गणपती उत्सव जे नियमाने साजरे करताना 5 वर्षांची एकदम परवानगी दिली, म्हणजे शेवटी आपले सण उत्सव आपली संस्कृती परंपरा पुढे नेली पाहिजे, टिकवली पाहिजे आणि त्यावर पण काही लोक टीका करतात. एवढे मी हे सांगितलं की गणपती बाप्पांनी त्यांना सद्बुद्धी द्यावी, सुबुद्धी द्यावी. ते आपल्या मोदींच्या विरोधामध्ये बोलता बोलता देशाच्या विरोधात बोलायला लागले. आज चांद्रयान 3 आपण पाहिलं, अभिमान वाटला देशवासी, त्याच्यावर पण टीका केली. आपला जेव्हा वीर जवान शौर्य गाजवतात त्याचे पुरावे मागतायत, त्याचबरोबर परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी, म्हणजे मोदींची बदनामी म्हणजे आपल्या देशाची पर्यायानी बदनामी करतात. त्यांना परमेश्वराने धनरायाने सद्बुद्धी द्यावी हे सगळं.